ग्राम पंचायत कर्मचाऱ्यांना न्याय न मिळाल्यास वसई तालुका कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन। वसई तालुक्यातील ग्राम पंचायत कर्मचाऱ्यांवर होणाऱ्या अन्यायाविरोधात सोमवारी म्हणजे 19 ऑक्टोबर रोजी काम बंद आंदोलन करण्याचा इशारा लेखी निवेदनाद्वारे पालघर जिल्हा परिषदेचे मुख्य अधिकारी यांना महाराष्ट्र राज्य ग्राम पंचायत संघटनेने दिला आहे। यापूर्वी 13 जुलै 2016 ला याबाबत मोर्चाही काढण्यात आला होता, मात्र त्या मोर्चाचीही अद्याप दखल घेण्यात आली नाही। त्यामुळे वसई तालुक्यातील ग्राम पंचायत कर्मचाऱ्यांना न्याय मिळाला नाही तर पालघर तालुक्यातील ग्राम पंचायत कर्मचारी सुद्धा या काम बंद आंदोलनात सहभागी होतील असे संघटनेचे अध्यक्ष संतोष मराठे यांनी सांगितले। ग्राम पंचायत कर्मचाऱ्यांवर होणाऱ्या अन्यायाबाबत महाराष्ट्र राज्य ग्राम पंचायत कर्मचारी संघटनेने सर्व कागदपत्रासह पालघर जिल्हा परिषदेचे मुख्य अधिकारी यांना लेखी निवेदन देऊन विनंती केली होती, मात्र मुख्य अधिकारी यांनी जिल्ह्यातील सर्व पंचायत समितीच्या गट विकास अधिकाऱ्यांना पत्र देण्याशिवाय कोणतीही कारवाई करण्यात आली नाही। ग्राम पंचायत कर्मचाऱ्यांना न्याय मिळत नसल्याने संघटनेने काम बंद आंदोलनाची सुरुवात वसई तालुक्यातून केली असून या आंदोलनाची तीव्रता वाढवण्यासाठी पालघर तालुक्यातील ग्राम पंचायत कर्मचारी या काम बंद आंदोलनात सहभागी होणार असल्याचे संघटनेचे अध्यक्ष संतोष मराठे यांनी सांगितले। त्याचप्रमाणे कोणकोणत्या मागण्या आहेत ते पहा। शासन निर्णयानुसार जिल्हा परिषद व पंचायत समित्या ग्राम पंचायत कर्मचाऱ्यांच्या सभा घेत नसल्याबाबत, तसेच कर्मचाऱ्यांना किमान वेतनापेक्षाही कमी वेतन मिळत असल्याबाबत शासन निर्णय LX 1081/2/71 CR 1781/21 ग्राम विकास विभाग, तसेच 10% ग्राम पंचायत कर्मचाऱ्यांमधून होणारी भरतीची यादी तयार करताना झालेल्या अनियमिततेबाबत ग्राम पंचायतीचे कर्मचारी वर्गाचे सेवा पुस्तक व भाणे निधी भरणा करण्याबाबत मुंबई ग्राम पंचायत अधिनियम 1958 कलमानवे मुदतीत कार्यालयाकडून न्याय मिळण्यास दिरंगाई होत असल्याबाबत मुंबई ग्राम पंचायत सभासद नियम 1959 याबाबत मुदतीत सर्व सभासदांचे कार्यवृत्तांत इत्यादी मागण्या केल्या आहेत। पहा काय म्हणाले यावेळी संघटनेचे अध्यक्ष संतोष मराठे NBMAX मराठीवर। मी महाराष्ट्र राज्य ग्राम पंचायत कर्मचारी संघटनेचा अध्यक्ष संतोष पांडुरंग मराठे बोलतोय। आम्ही वेळोवेळी शासन दरबारी आमच्या न्याय हक्कासाठी पत्रव्यवहार करूनही कोणीही दाद घेतली घेत नाही। आमच्या ग्राम पंचायत कर्मचाऱ्यांना फार मोठ्या प्रमाणात अन्याय होत आहे, त्यासाठी दिनांक 19/11/2020 रोजी काम बंद आंदोलन करणार आहोत। आमच्या मागण्या शासनाच्या नियमानुसार जिल्हा परिषद व पंचायत समितीने जिल्हा परिषदेने वर्षातून 2 ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांची मीटिंग घेतली पाहिजे, तसेच पंचायत समितीने वर्षातून 3 ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या मीटिंगा घेतल्या पाहिजे। ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या ज्या अडचणी आहेत त्या ताबडतोब सोडवल्या गेल्या पाहिजे। आमची प्रमुख मागणी आमच्या कर्मचाऱ्यांना शासनाने दिलेल्या किमान वेतन ठरवून दिलेल्या किमान वेतनापेक्षाही कमी पगार दिला जातो, त्याकडेही कोणीही लक्ष देत नाही। आमच्या कर्मचाऱ्यांचे सर्व्हिस बुक भरले जात नाही, आमच्या कर्मचाऱ्यांचे प्रॉव्हिडंट फंड सुद्धा जमा होत नाही, तरी वेळोवेळी पत्रव्यवहार करूनही प्रत्यक्ष भेटूनही सरकार दरबारी आमची कोणीही दाद घेत नाही। त्यामुळे नायलास्तव आम्ही दिनांक 19/11/2020 पासून काम बंद आंदोलन वसई तालुक्यात करणार आहे सर्वप्रथम, त्यानंतर संपूर्ण जिल्ह्यातही दाद न मिळाली तर संपूर्ण महाराष्ट्रात आम्ही काम बंद आंदोलन करणार आहे। धन्यवाद।